राज्य वीज नियामक आयोगानं सप्टेंबर 2018 मध्ये दिलेल्या वीज दरवाढ आदेशानुसार राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीज दर आता 1 एप्रिल 2019 पासून पुन्हा वाढणार आहेत. घरगुती वीज ग्राहकांना सरासरी 6% दरवाढीचा फटका बसणार आहे. ऐन निवडणुकीच्या काळात ही वीज दरवाढ होत असल्यामुळे वातावरण तापण्याची चिन्ह आहेत. राज्य वीज नियामक आयोगानं सप्टेंबर 2018 मध्ये दिलेल्या वीज दरवाढ आदेशानुसार राज्याला वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणचे वीज दर 1 एप्रिल पासून पुन्हा वाढतायत. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून. दीपक, या दरवाढीचा आता घरगुती वीज ग्राहकांना फटका बसणार आहे आणि थोडा थोडका नाही तर 6% दरवाढीचा फटका बसणार आहे. निश्चित कंबरडं मोडेल पुन्हा एकदा सर्वसामान्यांचं. सुवर्णा, नेमकं उन्हाळ्याच्या तोंडावर ही वीज दर उडत आहे. कारण माहिती आहे आपल्याला की गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईसह पूर्ण राज्यामध्ये वीज उन्हाळा जो आहे प्रचंड वाढलेला आहे आणि त्यामुळे विजेचा वापर सुद्धा वाढला आहे. त्याच्यात वीज युनिटचे दर जे आहेत त्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय झाला. वीज नियामक आयोगाने वीज दरवाढीला हिरवा कंदील दिलेला आहे आणि 1 एप्रिल पासून दरवर्षी खरं तर राज्यामध्ये 1 एप्रिल पासून नवे दर लागू होतात. त्याचप्रमाणे आता राज्यामध्ये 1 एप्रिल पासून विजेचे हे नवे दर लागू होणार आहेत आणि वीज दरवाढीचा फटका हा राज्यातील सामान्य ग्राहकांना बसणार आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरही वीज दर उडत आहे, त्यामुळे निश्चितच लाखो वीज ग्राहकांमध्ये हा असंतोष असणार आहे आणि विशेषतः घरगुती वीज ग्राहक जे आहेत, जे लहान ग्राहक आहेत, 100 युनिट पर्यंत वीज वापरतात, त्यांच्यासाठी सुद्धा हा मोठा फटका आहे. कारण वीज दरवाढीमध्ये 16 पैशांनी 100 युनिट पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याच्या वर आपण जर बघितलं तर 101 ते 300 युनिट पर्यंत जो वापर आहे त्याच्यामध्ये सुद्धा 24 पैसे वाढ करण्याचा युनिट मागे निर्णय हा वीज नियामक आयोगाने त्याची सुनावणी केली होती, त्याची त्या संदर्भातला आदेश दिला होता आणि त्याची अंमलबजावणी आता महावितरण करणार आहे. धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला. तर ऐन निवडणुकीच्या काळात वीज दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसतोय, त्यामुळे निश्चित असंतोष मोठ्या प्रमाणात ग्राहकांमध्ये आहे.